Wait lah, wait lah. Ini wait lah. अरे वा सर, मोठा खेकडा भेटला आहे. हा बघा केवढा मोठा आहे तो. हे वा वा, मला जी उत्सुकता लागलेली आहे कातळगडाचा धबधबा, तो आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. आपण आता धबधब्याजवळ आलेलो आहोत. आपल्यासमोरच आता धबधबा आहे जो कातळखडा राजापुरातील प्रसिद्ध धबधबा, कातळखडा धबधबा, या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. मित्रांनो, आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी आलो आहे ते तिठवली या गावामध्ये आलो आहे. आपण समोर पाहत आहात आई भराडी देवीचं हे मंदिर आहे तिठवली या भागातील. तर आपण सर्वप्रथम आपण आई भराडी देवीचं मंदिराचं आपण दर्शन घेऊया, तसंच आपण देवीचं दर्शन घेऊया. आणि मित्रांनो, आज मी ते आलो आहे ते माझा मित्र आहे रोहित तुकरूर, म्हणजे आम्ही ज्याला रोया म्हणतो. तर आज इथे खेकडे पकडण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर इथे वाळ्यामध्ये आपण खेकडे पकडायला जाणार आहोत रोयासोबत, आणि रोयासोबत त्याचे मित्र असणार आहेत. आता आतमध्ये मंदिरामध्ये लाईट नाही आणि लॉक आहे, त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेऊया. तर ह्या मंदिरामध्ये पालखीच्या खुणा देखील असतात शिमग्यामध्ये, आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते इथे. ह्यावर्षी आपल्याला यायला जमलं नाही, कारण ज्यावेळी मला माहिती कळली त्यावेळी पालखीच्या खुणा चालू झाल्या होत्या. आणि आपला मित्र आलेला आहे रोहित, आम्ही त्याला रोया म्हणतो. आम्ही आता रोहित आणि त्या मित्रांना घेऊन आम्ही आता खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत. हाय गुरु, ये. आणि तिकडे गुरु पण आहे, ये ना गुरु बाहेर. तू पण येणार आहेस खेकडे पकडायला? हा हा, तो गुरु पण येणार आहे. आपले हे मित्र सगळे जमा झाले की आपण जाणार आहोत खेकडे पकडायला. आपण हा जो वाळ बघताय, आता पाणी पण खूप आहे वाळामध्ये. आम्ही या वाळामध्ये जाणार आहोत ते खेकडे पकडण्यासाठी. थोडं काळोख पडल्यानंतर आम्ही निघणार आहोत. अजून काही मित्र यायचे आहेत. पाहताय आपण की आपलं तिठवली गावातील हे निसर्गरम्य ठिकाण आहे. खूप सुंदर असं निसर्गरम्य पाहताय आपण ठिकाण आहे. नारळीच्या बागा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण ह्यावर्षी जमलो नाही, परंतु पुढच्या वर्षी आपण ज्यावेळेला शिमगा असेल आणि ते देवीच्या खुणा असतात ना, त्यावेळेला आम्ही आपण नक्कीच येऊ आणि आपण ते सुंदर असा व्हिडिओ बनवू. ते तुळशीवरून जाऊन देखील पहा, मंदिराच्या बाहेर आहे, सुंदर असं आहे. तर मंडळी, आता पावणे आठ झालेले आहेत. आता आम्ही कुर्ल्या पकडण्यासाठी आता पर्यायात आता आम्ही आता खाली उतरत आहोत. तरी आम्ही आता तिठवलीपासून आम्ही बरेच लांब आलो आहोत खालच्या बाजूला, म्हणजे तिठवलीतील पुढे आल्यानंतर इकडे राजापूरच्या साईडला आल्यानंतर जो मोठा कातळखार जो धबधबा आहे, त्या धबधब्याच्याही खाली आम्ही आता आलेलो आहोत. माझ्यासोबत रोया आहे आणि खाली पर्यायामध्ये आपले काही मित्र आहेत जे खेकडे पकडायला आलेले आहेत. ते आपण आता वाट पाहत आहेत. आता आपण त्यांना जाऊन तिथे जॉईन करणार आहोत आणि खेकडे पकडायला सुरुवात करणार आहोत. आम्ही आता पर्यायाच्या जवळपास आलेलो आहोत. आवाज यायला लागला आहे पर्यायाचा पाण्याचा. बघा आता तिथे बाजूलाच हा पर्याय आहे.
आणि आपण ज्यांना जॉईन होणार ते पुढे आहेत, आपले माणसं मित्रमंडळी तिकडे आहेत, खेकडे पकडत आहेत. आता आपण त्यांना तिथे जॉईन होणार आहोत. बघताय आपण आता पर्यायमध्ये आलेलो आहोत. तर आधी आपण पाहूया कोण कोण आहेत. मित्राचं नाव काय? सुजय. सुजल आहे आणि श्रेयस आहे. हा श्रेयस आहे आणि प्रणव असे तीन मित्र आपले आहेत. तिकडे कुठल्या पकडायला आलेले आहेत. आणि हातात पिशवी दिसते सुजयच्या. त्यांनी पण आता सुरुवात केलेली आहे. पाहूया किती पकडलं नाही. हे बघा, हा सुरुवात केलं नाही आहे. दोन तीन पकडलेले आहेत. चला आता आपण जाऊया त्यांच्यासोबत. पाणी खूप आहे वाळामध्ये. बघतोय आपण या पर्यायमध्ये पाणी खूप आहे. पाणी कमी पाहिजे होतं ना, तेवढ्या पाण्यामध्ये भेटतात. ती बाया पकडली एक कुरली. खेकडे पकडण्याची सुद्धा एक कला असते, कारण त्याला डेंगे असतात, हाताला चावून ते इजा करू शकतात. किती एक छोटीशी गेली वाटतं. हे बघा, हे छोटे छोटे आहेत. हे बघा, पण ह्या काय पकडणार नाहीत. हा हा, ते बघा पकडले. काहीतरी दाखवूया. ते बघा एवढी मोठी आहे ती. आपण त्यांच्या मागे राहूया, कारण पुढे गेलो तर कुठे असतील त्या पळून जातील. हा पाण्यामध्ये पाणी कायम असतं ना. हा, इतर वेळी पण तुम्ही येतात का खेकडे पकडायला? हा हा, रोया पण आपल्यासोबत आहे. रोया तू पकडतोस ना? हो, बिळामधील खेकडा काढण्यासाठी काठी पाहिजे, त्यासाठी काठी तोडतात. या बिळामध्ये खेकडा दिसला होता श्रेयसला, परंतु तो गेला आतमध्ये वाटतं. चला आपण आता पुढे जाऊया. रोया अजून खूप मागे राहिला आहे. तो बघा तिकडे प्रणवने पकडलं नाही. वा वा, प्रणवला एक भेटले. मासोळा, मासा पकडला नाही प्रणव. हे वा, वाहत्या पाण्यामध्ये मासा पकडणे साधी गोष्ट नाही. ऐको, काय खवळा आहे काय? हां
श्रेयसने पण पकडलं ना सुजलने पकडलं नाही एक खेकडा. आणि रोह्याच्या नजरेस पडलेला हा खेकडा आहे. रोया पण खुश आहे. आता कातळखड्याचा धबधबाचा जवळ आले असं वाटतं कारण आवाज यायला लागला आहे. अजून वरती आहे. आता धबधबा आहे. आता मला जी उत्सुकता लागलेली आहे कातळखड्याचा धबधबा तो आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा धबधबा आपण रात्रीचा पाहणार आहोत. आणि ह्या धबधब्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. एक दोन तीन दिवसात आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत आपण दिवसाचा कातळखडा धबधबा. तर आता आपण आलो ते रात्रीचे इकडे खेकडे पकडायला आलेलो आहोत. रणावला एक भेटलाय. हा जरा खेकडा म्हणता येईल. थोडा मोठा आकाराचा आहे. थोड्या लहान असतात त्याला आपण कुरल्या म्हणतो. रणावने आणखीन एक पकडले आहे. हा खेकडा आहे. खेकडा आहे मोठा आहे. इकडे श्रेयसने पण पकडले आहे. भेटला आणखीन एक भेटला. अरे वा सर मोठा खेकडा भेटला आहे. हा बघा एवढा मोठा आहे तो. वा वा आतापर्यंत मोठा खेकडा आहे. असेच आणखीन पुढे मिळत जाओ. श्रेयसला पण भेटला एक. चला बघूया बघूया कसे पकडतात बघा खेकडे. श्रेयसने एक पकडला आहे. हा मोठा आहे खेकडा. आपण आता धबधब्याजवळ आलेलो आहोत. आपल्या समोरच आता धबधबा आहे जो कातळखडा राजापुरातील प्रसिद्ध धबधबा कातळखडा धबधबा या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. मला बॅटरी मारून दाखवतो.
तर आपण थोडं पुढे जाऊया. तिकडे बॅटरी मारा तिकडे. हा हा हे बघा. होय खरोखरच खूप सुंदर असा धबधबा आहे आणि आम्ही आता इथे रात्रीचे आलेलो आहोत खेकडे पकडण्यासाठी. तर आपण पाहिलं तर खेकडे पकडलेले किती आहेत ते. आता आपण वरती निघालो आहे. हा हा आता आम्ही कातळखड्यावरून आता आम्ही रोडवर निघालो. हा कातळखड्यावर येण्यासाठी ही वाट आहे. पाहताय खूप अवघड अशी वाट आहे पण बरेचसे इकडे पर्यटक इकडे येतात कातळखडा धबधबा पाहण्यासाठी. आपण याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत या आठवड्याभरात आणि तो पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो दिवसाचा बनवणार आहोत जेणेकरून आपल्याला धबधबा व्यवस्थित पाहता येईल. पण बघताय धबधब्याकडे जाणारी वाट ही खूप अवघड आणि बिकट वाट आहे. थोडी अडचण आहे. कारण इकडे आता बरेचसे पर्यटक इकडे धबधबा पाहण्यासाठी येतात. त्यासाठी इथे व्यवस्थित जाण्यासाठी रस्ता बनवणे खूप महत्त्वाचं आहे. खूप धमाल झाला आहे. आपण आता रस्त्यावर आलेलो आहोत.